हरिओम आणि नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत आहे महाजन गुरुजी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, या नवरात्रीच्या काळामध्ये देवी महात्म्य या दिव्य आणि महान 700 श्लोकांच्या ग्रंथाचे आपण वेगवेगळे अध्याय बघत आहोत। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 11व्या अध्यायामध्ये सुमेधा ऋषीने राजा सुरथ आणि समाधी यांना देवी महात्म्याचा प्रभाव वर्णन करताना देवतांनी देवीची स्तुती केली आणि देवीने समस्त देवतांना वरदान प्रदान केले याचे वर्णन कशा पद्धतीने ऋषी मुनिवरांनी केले आहे। ऋषी मुनिवर पुढे कथा आरंभ करून सांगू लागतात, देवीद्वारे दैत्यांचा अधिपती शुंभाचा वध झाल्यावर इंद्र आदी देवतागण अग्निदेवताला पुढे करून कात्यायनी देवीची स्तुती करू लागले। देवतांच्या मनातील इच्छित कार्य सफल झाल्यामुळे समस्त देवतांचे मुखकमल तेजाने झळकले होते आणि त्या दिव्य तेजाच्या प्रभावाने सर्व दिशा चमकून निघाल्या। देवतागण बोलू लागले, हे शरणागतांची पीडा दूर करणाऱ्या देवी, तू आमच्यावर प्रसन्न हो। संपूर्ण जगताची माता प्रसन्न हो। हे विश्वेश्वरी, या विश्वाची जननी आहेस, तू या विश्वाचे रक्षण कर। हे देवी, तूच या चराचर जगताची अधिष्ठात्री आहेस। हे देवी, तूच या जगताचा एकमात्र आधार आहेस। पृथ्वीच्या रूपात तूच स्थिर आहेस। तू जो दैत्यांचा संहार केला आहेस, या तुझ्या पराक्रमाची कोणीही बरोबरी करू शकत नाही, तसेच कोणीही हा पराक्रम उल्लंघन करू शकत नाही। हे देवी, तूच तर या समस्त जगतातील जलात निवास करून प्राणी मात्रांची तृषाहरण करणारी, तृप्ती प्रदान करणारी शक्ती आहेस। तूच तर अनंत बलसंपन्न वैष्णवी आहेस। या विश्वनिर्मितीचे मूळ कारण असणारी परामाया तूच आहेस। हे देवी, तू या समस्त जगताला मोहित करून ठेवले आहेस। तुझ्या प्रसन्नतेमुळेच मुमुक्ष जनांना पृथ्वीवर मोक्षाची प्राप्ती होते। देवी, संपूर्ण विद्या तुझेच भिन्न भिन्न स्वरूप आहेत। जगतातील प्रत्येक स्त्रीमध्ये तुझा अंश आहे। जगदंबे, एकमात्र तूच तर या विश्वाला व्याप्त करून ठेवले आहेस। आम्ही तुझी स्तुती तरी काय करावी। स्तुती करण्याचे जे पदार्थ आहेत त्याच्या पलीकडे तू आहेस। तूच परावाणी आहेस। हे सर्व स्वरूपा देवी, तू स्वर्ग आणि मोक्ष प्रदान करणारी, म्हणून तुझी याच स्वरूपात स्तुती झाली। तुझ्या स्तुती करिता यापेक्षा चांगली उक्ती काय असू शकेल। सर्व जनांच्या हृदयात बुद्धिरूपात निवास करणारी आणि स्वर्ग व मोक्ष प्रदान करणारी, हे नारायणी देवी, तुला नमस्कार असो। कला काष्ठादी रूपात क्रमशः अवस्था परावर्तित करणारी, म्हणजेच निसर्गातील विविध अवस्थांना प्रकट करणारी व प्रत्येक वस्तूला एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात घेऊन जाणारी, तसेच समस्त विश्वाचा उपसंहार करण्यास समर्थ असणारी, हे नारायणी देवी, तुला आमचा नमस्कार असो। हे नारायणी, तूच सर्व प्रकारच्या मंगल कार्याला मांगल्य प्रदान करणारी मंगलमयी आहेस। तूच कल्याणदायी शिवा आहेस। सर्व प्रकारच्या पुरुषार्थाला सिद्ध करणारी, शरण येणाऱ्याला वात्सल्य भावनेने शारण्य प्रदान करणारी, त्रिनेत्रधारी गौरी आहेस। तुला आमचा नमस्कार असो। तूच सृष्टी पालन आणि संहाराची शक्तीभूता, सनातनी देवी, सत्व रज तम आदी तीन गुणांचा मूलाधार व सर्व गुणमयी आहेस। हे नारायणी देवी, तुला आमचा नमस्कार असो। शरण आलेल्या दीन आणि पीडित यांच्या संरक्षणात संलग्न राहणारी आणि सर्वांच्या पीडा दूर करणारी, हे नारायणी देवी, तुला नमस्कार असो। ब्रह्मानीचे रूप धारण करून हंसाने सजवलेल्या विमानावर बसून दर्व मिश्रित जल प्रोक्षण करणारी, हे नारायणी, तुला नमस्कार असो। माहेश्वरी रूपाने त्रिशूल चंद्र व सर्प यांना धारण करणारी, महान वृषभावर आरूढ असणारी, हे नारायणी देवी, तुला नमस्कार असो। मोर आणि कुक्कुट यासह विवरणारी व सर्व शक्ती अस्त्र धारण करणारी, निष्पाप कौमारी रूपधारी, हे नारायणी देवी, तुला नमस्कार असो। शंख चक्र गदा आणि धनुष्य हे उत्तम आयुध धारण करणारी, हे नारायणी देवी, तुला नमस्कार असो। हातात भयानक महाचक्र घेऊन धरतीला धारण करणारी वाराही रूपधारिणी, हे नारायणी देवी, तुला नमस्कार असो। भयंकर नरसिंह रूपात दैत्याचे निर्दलन करणारी व त्रिभुवनाच्या रक्षणाकरता नारसिंही रूपात संलग्न असणारी, हे नारायणी देवी, तुला आमचा नमस्कार असो।
मस्तकावर किरीट आणि हातामध्ये महावज्र धारण करणारी, सहस्त्र नेत्रामुळे उद्दीप्त असणारी आणि वृत्रासुराचे प्राण हरण करणारी हे इंद्रशक्ती रूपा इंद्रायणी देवी, हे नारायणी तुला आमचा नमस्कार असो। शिवदूती रूपात दैत्यांच्या महान सैन्यांचा नाश करणारी, भयंकर रूप धारण करून विकट गर्जना करणारी हे नारायणी तुला नमस्कार असो। द्रष्ट कराल वदन धारण करणारी, मुंडवालांनी विभूषित असणारी, मुंडांचा संहार करणारी चामुंडा रूपा तुला नमस्कार असो। लक्ष्मी, लज्जा, महाविद्या, श्रद्धा, पुष्टी, स्वधा, ध्रुवा, महारात्री तसेच महाअविद्या रूपा हे नारायणी तुला आमचा नमस्कार असो। मेधा, सरस्वती, वरा, भूती, बाभ्रवी, तामसी, नियता, ईशा हे नारायणी देवी तुला आमचा नमस्कार असो। सर्व स्वरूपा सर्वेश्वरी तसेच सर्व प्रकारच्या शक्तीने संपन्न दिव्य रूपा दुर्गे देवी तुला आमचा नमस्कार असो। भयापासून तू आमचे रक्षण कर। तीन लोचन धारण करणारी, आपल्या सौम्य मुखाने सर्व प्रकारच्या भयापासून आमचे रक्षण करणारी हे कात्यायनी देवी तुला नमस्कार असो। ज्वालांच्या प्रभावाने विकराळ दिसणारे, समस्त असुरांचा संहार करणारे, आमच्या भयाचे नाश करणारे असे दिव्य त्रिशूल धारण करणारी भद्रकाली देवी तुला नमस्कार असो। हे देवी, आपल्या मंगल ध्वनीने संपूर्ण जगताला व्याप्त करत दैत्यांचे तेज नष्ट करणारी तुझी घंटा आमचे सर्व पापांपासून रक्षण करो। जसे एक माता आपल्या पुत्रांची वाईट कर्मापासून रक्षा करते, चंडिके तुझ्या हातात सुशोभित खड्ग जे असुरांच्या रक्त आणि चरबीने माखलेले आहे ते आमचे रक्षण करो। आम्ही तुला नमस्कार करतो। देवी, तू प्रसन्न झाल्यावर आमच्या सर्व रोगांना नष्ट करतेस आणि कोपित झाल्यावर आमच्या मनोवांछित कामनांचा नाश करतेस। जे लोक तुला शरण येतात त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची विपत्ती येत नाही। तुला शरण आलेला मनुष्य दुसऱ्यांना शरण देऊ शकतो। हे देवी अंबिके, तू आपल्या वेगवेगळ्या रूपात प्रकट होऊन स्वतःला अनेक भागात विभक्त केले व सर्व प्रकारच्या धर्मद्रोही महादैत्यांचा संहार केला, हे कार्य दुसरे कोण करू शकतो? विद्यामध्ये ज्ञानाला प्रकाशित करणाऱ्या, शास्त्रामध्ये व वेदामध्ये तुझ्याशिवाय इतर कोणाचे वर्णन आहे? तुझ्या व्यतिरिक्त दुसरी कोणती शक्ती आहे जी या चराचर विश्वाला अज्ञानमय घोर अंधकाराने परिपूर्ण ममतारूपी खड्ड्यात निरंतर फिरवत राहते? जेथे राक्षस, भयंकर विष धारण करणारे साप, शत्रू, लुटारूंची सेना, वनात लागलेली आग तसेच समुद्रामध्येही साथ देऊन तू विश्वाची रक्षा करतेस। हे विश्वेश्वरी, तू विश्वाचे पालन करतेस। तू विश्वरूपा आहेस म्हणून संपूर्ण विश्वाला धारण करतेस। तू भगवान विश्वनाथालाही वंदनीय आहेस। जे लोक भक्तिपूर्वक तुला शरण जाऊन मस्तक झुकवतात त्यांना संपूर्ण विश्वाला आश्रय देण्याची शक्ती तू प्राप्त करून देतेस। देवी, तू आमच्यावर प्रसन्न हो। जसे या समयाला असुरांचे निर्दलन करून तू आमची रक्षा केलीस, त्याचप्रमाणे तू आम्हाला सर्व प्रकारच्या शत्रूंच्या भयापासून निर्भय कर। सर्व जगताचे पाप नष्ट कर व जगतातील उत्पात आणि पाप कर्माच्या प्रभावाने प्राप्त होणारी महामारी आदी मोठमोठ्या उपद्रवांना तू दूर कर। विश्वाची पीडा दूर करणारी हे महादेवी, आम्ही शारण्य भावेने तुझ्या चरणावर पडलो आहोत। तू आम्हाला प्रसन्न हो। त्रिलोकातील समस्त निवासितांना पूज्य असणारी हे परमेश्वरी समस्त जनांना वरदान दे। त्यावेळी देवी म्हणाली, हे देवतागण, मी वर देण्याकरता तयार आहे। आपल्या मनात जी इच्छा आहे तो इच्छित वर आपण मागून घ्यावा। जगत कल्याणाकरता मी तो वर अवश्य प्रदान करील। तेव्हा देवतागण म्हणाले, हे तीनही लोकांच्या अखिल ईश्वरी, तू याच प्रकारे तीन लोकांच्या समस्त वाधांना शांत कर। आमच्या सर्व प्रकारच्या कार्यात बाधा उत्पन्न करणाऱ्या शत्रूंच्या बुद्धीचा तू नाश कर। त्यावेळी देवी म्हणाली, हे देवतागण, वैवस्वत मन्वंतराच्या 28व्या युगात शुंभ आणि निशुंभ नामक दोन महादैत्य उत्पन्न होतील। तेव्हा मी नंदगोपाच्या घरी त्याची पत्नी यशोधाच्या गर्भात अवतीर्ण होईल व विंध्याचलात जाऊन राहील आणि त्या दोन असुरांचा नाश करील। नंतर भयंकर रूपात पृथ्वीवर अवतार घेऊन वैप्रचित्त नावाच्या दानवांचा वध करील।
त्या भयंकर राक्षसांना भक्षण करताना माझे दात दाळिंबीच्या फुलाप्रमाणे लाल होतील, तेव्हा स्वर्ग लोकात देवता आणि मर्त्य लोकात मनुष्यगण माझी स्तुती करताना मला रक्तदंतिका नावाने संबोधित करतील. त्याचप्रमाणे जेव्हा या पृथ्वीवर 100 वर्षापर्यंत वर्षा होणार नाही आणि पाण्याचा अभाव होईल, तेव्हा ऋषी मुनिवरांच्या स्तवनाने प्रसन्न होऊन पृथ्वीवर अयोनिज रूपात प्रगट होईल व आपल्या 100 नेत्रांच्या साह्याने ऋषी मुनिवरांना पाहिल, त्यावेळी मनुष्य माझे शताक्षी नामात स्तवन करील. हे देवतागण, त्यावेळी मी माझ्या शरीरातून उत्पन्न होणाऱ्या भाज्यातून समस्त संसाराचे पालन पोषण करील. जोपर्यंत वर्षा होणार नाही तोपर्यंत माझ्यातून प्रगट झालेल्या भाज्याच सर्व प्राण्यांची रक्षा करतील. त्यामुळे या कार्यानुसार माझी ख्याती शाकंभरी या नावाने होईल. याच अवतारात मी दुर्गम नामक महादैत्याचा संहार करील, त्यामुळे मी दुर्गादेवी या नावाने प्रसिद्ध होईल. त्यानंतर मी जेव्हा भीमारूपा धारण करून मुनींच्या रक्षणाकरता हिमालयात राहणाऱ्या राक्षसांचे भक्षण करेल, तेव्हा मुनीजन भक्तीने नतमस्तक होऊन माझी स्तुती करतील, तेव्हा मी भीमादेवी नावाने प्रसिद्ध होईल. जेव्हा अरुण नामक दैत्य 3 लोकात उपद्रव निर्माण करील, तेव्हा मी 3 लोकांचे रक्षण करण्याकरता 6 पाय असणाऱ्या असंख्य भ्रमरांचे रूप धारण करून त्या महादैत्याचा वध करील. त्या समयाला सर्वजण माझी भ्रामरी नावाने सर्व बाजूने स्तुती करतील. या प्रकारे जेव्हा जेव्हा जगतात दानवी बाधा उपस्थित होईल, तेव्हा तेव्हा मी अवतार धारण करून सर्व शत्रूंचा संहार करील. या प्रकारे मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतराच्या कथा अंतर्गत देवी महात्म्यातील देवी स्तुती नामक 11 अध्याय अर्थात 11वा अध्याय या ठिकाणी संपन्न होतो. मित्र हो, पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूया की 12व्या अध्यायामध्ये देवी महात्म्य या ग्रंथामध्ये काय वर्णन केले आहे. आता या ठिकाणी महाजन गुरुजींना आज्ञा द्या. हरिओम आणि नमस्कार.